चौकटीत चित्रे बघा ही मुलं काय काय खेळत आहेत ते लिहा बघू तुम्ही लिहिलेले आता आपण वाचूया बॅट चेंडू सायकल पतंग खो खो लंगडी असेच लिहिले आहे ना हे शब्द परत वाचूया बॅट चेंडू सायकल पतंग खो खो लंगडी दोन्ही ओळींमधील फरक तुमच्या लक्षात आला ना एका ओळीत असे काढले आहे आणि दुसऱ्या ओळीत नुसतेच शब्द लिहिले आहेत यातील कोणते बरोबर आहे बरो सांगा बघू हम्म असे दाखवले आहे ते बरोबर आहे एकानंतर एक अशी नावे लिहिली आहेत ती एकाच प्रकारची आहेत त्यामुळे हे दाखवलेले बरोबर आहे याला स्वल्पविराम असे म्हणतात आपण एकानंतर एक अशी नावे लिहितो तेव्हा स्वल्पविराम काढतात तुमच्या पुस्तकातील धडे वाचा त्या धड्यांमध्ये कुठे कुठे स्वल्प विराम दिला आहे ते बघा आता चौकटीतील चित्रे बघा आणि वाक्य वाचा स्वल्पविराम कुठे दिला आहे ते नीट बघा चित्रातील वाक्यांमध्ये स्वल्पविराम कुठे कुठे दिला आहे हे लक्षात आले ना वाक्य अर्धे लिहून झाले आहे पण आणखी सांगायचे आहे म्हणून स्वल्पविराम दिला आहे कोणी बोलत आहे असे लिहायचे असेल, असेल तेव्हा स्वल्पविराम देतात तुम्ही वाक्य नीट वाचली ना असे काढलेले तुमच्या लक्षात आले ना याला दुहेरी अवतरण चिन्ह असे म्हणतात एकमेकांशी बोललेली वाक्ये दुहेरी अवतरण चिन्हाने दाखवतात वाक्य पूर्ण झाल्यावर असे तुम्ही काढता त्याला पूर्ण विराम असे म्हणतात चौकटीतील चित्रे बघा आणि वाक्ये वाचा शिक्षिका मुलांना कॅलेंडर दाखवत आहेत हे काय आहे आई मुलाला प्रश्न विचारताना कुठे गेला होतास घरात आई खिडकीतून बघत आहे कोण आहे बाबा ऑफिसला निघाले आहेत आई बाबांना विचारते केव्हा येणार आहात आई दुकानदाराला विचारते किती रुपये झाले दोन मुलं घरात आली आहेत तिसऱ्याला विचारत आहेत खेळायला काय येणार नाहीस एक मुलगी दुसरीला कागदी विमान दाखवत आहे विचारताना कसे बनवलेस चौकटीत वाक्यांमध्ये काय दिसत आहे काय कुठे कोण केव्हा किती का कसे असे शब्द आहेत सगळ्या वाक्यांमध्ये प्रश्न विचारले आहेत आणि असे लिहिले आहे किंवा काढले आहे याला प्रश्नचिन्ह असे म्हणतात चौकटीतील चित्रे बघा आणि वाक्य वाचा बापरे खूपच उंच इमारत आहे वाह फारच छान खूपच छान अरे रे केवढी मोठी जखम झाली आहे शाप बास छान उत्तरे लिहिली आहेत शी किती कचरा झालाय चित्रे बघितली ना आणि वाक्य नीट वाचली ना काय दिसत आहे सगळ्या वाक्यांमध्ये असे दिसत आहे ह्याला उद्गारचिन्ह असे म्हणतात आपल्याला जेव्हा आश्चर्य वाटते आनंद होतो वाईट वाटते किंवा एखादी गोष्ट आवडत नाही त्यावेळी आपण वेगवेगळे शब्द वापरतो छान शाबास शी वा असे शब्द आपल्या मनात काय आहे म्हणजेच आपल्या मनातील भावना दाखवतात अशा शब्दांनंतर उद्गार चिन्ह देतात या चौकटीत दिलेल्या वाक्यांमधील केवढी किती या शब्दांमध्ये प्रश्न विचारलेला नाही म्हणून प्रश्नचिन्ह दिसले नाही यात मनातील भावना दाखवल्या आहेत म्हणून उद्गार चिन्ह दिले आहे आपण काय शिकलो ह्या पाठात आपण स्वल्पविराम पूर्णविराम दुहेरी अवतरणचिन्ह चिन्ह, उद्गार उद्गारचिन्ह शिकलो या सर्वांना विरामचिन्हे असे म्हणतात स्वाध्याय जोड्या लावा उद्गार उद्गारचिन्ह प्रश्नचिन्ह पूर्णविराम दुहेरी अवतरणचिन्ह स्वल्पविराम पुढील वाक्यांमध्ये योग्य ती विरामचिन्हे घाला तुला काय पाहिजे आई सुधाला म्हणाली लवकर घरी ये बापरे, केवढ्या जोरात पळतो हा किती वाजले मला बटाटे वडे आवडतात खालील वाक्यातील चुकीच्या विरामचिन्हांच्या जागी योग्य विरामचिन्हे घाला केव्हा आलास सर मुलांना म्हणाले आता अभ्यास करायचा